आज आपण जात आहोत मसुर्या गावी. जस्ट मी आता घरून निघालोय. मसुर्या गावी एक धबधबा आहे, तिथे व्हिजिट करायला. तर आज आम्ही सर्व मित्र आहोत, एक साथ जाणार आहोत. मला मसुर्यातील ही लोकेशन माहिती नव्हती. एक मित्र बोलला की ती एक धबधबा आहे, मस्त आहे, पोहण्यासाठी पण जागा मस्त आहे. तर आज आपण तिथे जातोय. तर मी आता निघालोय तोंडवळीवरून. आपण कांदळगाव मार्गे हा रूट फॉलो करून मसुर्याला जाणार आहोत. तर जस्ट मी आता माझी स्कूटी घेऊन निघालोय आणि बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. तर माझ्यासोबत माझे तीन मित्र आहेत. ते आम्हाला अग्नेवाडीचे मंदिर आहे तिथे भेटणार आहेत. अग्नेवाडीचे मंदिर हे प्रसिद्ध असे मंदिर आहे, तिथे आम्ही भेटणार आहोत. व तिथून मग धबधब्याचा जो प्रवास आहे पुढे जाण्याचा, धबधब्याच्या दिशेने जाण्याचा, तो आम्ही तिथून सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, या लोकेशन बद्दल मला अजिबात माहिती नव्हती, कशी आहे जागा, तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे. तर मी मित्राने मला त्या लोकेशनचे धबधब्याचे फोटो पाठवले. तर मनात आलं की या लोकेशनला जायलाच पाहिजे आणि व्हिजिट केलीच पाहिजे. तुम्हाला दाखवलं पाहिजे हा धबधबा कसा आहे, पोहण्यासाठी पण मस्त आहे. तर आपण आता निघतोय. चला मग आता पुढे. हा जो रस्ता आहे तो आचऱ्या गावच्या दिशेने जातो आणि आपल्याला ह्या साईडला जायचं आहे मालवणच्या रोडने. मालवणच्या रोडने कांदळगाव हा रस्ता लागतो, तर आपल्याला त्या रोडने जायचं आहे. माझा मित्र आहे, माझ्या पुढे चालतोय.
बस आहे. येतच रस्त्यापासून करी देत, येण्यापासून करी देत. तो हा आता अग्नेवाडीचा रस्ता आहे. अग्नेवाडीच्या रस्त्याला आम्ही वळलोय, प्रॉपर अग्नेवाडीचा रस्ता. मसुरे गावात आपण एंटर केलंय. हा बोर्ड आहे अग्नेवाडीचा, मसुरे. तर आपण आता अग्नेवाडीत एंटर केलंय. हे आता अग्नेवाडीचं मंदिर आहे समोर आपल्या, प्रसिद्ध असं मंदिर आहे. हा माझा मित्र आहे अक्षय बागवे आणि हा हर्षल टिकम, प्रथमेश मेस्त्री उर्फ दिवाना. आपला सांग मरे बॉडी बिल्डर. आपला काय, माझा काय नाही. सांग, आम्ही सांगतो. सांग, भरपूर एडिट करायचा लागतो. हा आता कच्चा रस्ता आहे तिकडे जाण्याचा. आम्ही मेन रोड सोडून कच्च्या रस्त्याला निघालोय. जाऊ सर, मी नाही तू सर, तू गाईड आमचो. पैसे वडापाव खाले ना.
हा तो पण त्यांनी नाही खाल्ला ना. तो हरवत हा मागचो. किती जण येत ना मटण खाया. तर फायनली आपण पोहोचलो त्या धबधब्यावरती अक्षय बागळे यांच्या. आणि हे आमचे ट्रॅकर ट्रेकिंग एक्सपर्ट हो. हा किती माणसं किती माणसं खोल आहे. चार माणसं. आणि हा माणूस सविस्तर माहिती हा दे. हा माणूस धरला तर किती माणसं खोल आहे.
तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की कॉमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला मग भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.